ग्राहक पेठेमध्ये कोविड योद्ध्यांना विघ्नहर्ता गणेशाची मूर्ती भेट दिली जाते। पोलीस, स्वच्छता कर्मचारी, बँड वादक, पुरोहित, पत्रकारांना शाडूच्या गणेश मूर्ती मोफत दिल्या जातात। आर्थिक संकटात असलेल्या समाजातील अनेक घटकांना दानशूरांनी मदतीचा हात दिला। गणेशोत्सवात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्राहक पेठेतर्फे हा उपक्रम राबवल्याचं इथले पदाधिकारी सांगतात। आमचे पुण्याचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौथमल यांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्या पाहूया। आपल्या सोबत ग्राहक पेठेतले काही पदाधिकारी आहेत। नेमकी त्यांनी ही संकल्पना कशी पुढे आणली, कशा पद्धतीने ते काम करतात, काय नेमकं केलं जाणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कशा पद्धतीने ही तुम्हाला संकल्पना सुचली आणि या येत्या सगळ्या कोरोना काळामध्ये हे आपण काहीतरी इथल्या सर्वसामान्य लोकांसाठी करावं असं तुम्हाला का वाटलं? एकतर गेले अनेक वर्ष ग्राहक पेठेमध्ये शाडूच्या मूर्तीचं वितरण आम्ही करतो, म्हणून यावर्षी आम्ही असं ठरवलं की कोरोनाच्या काळात जे काम करणार होते पोलीस आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ज्यांचे छोटे उद्योग बंद झालेले आहेत, जे वस्ती विभागात म्हणून कार्यकर्ते करतात, लिज्जत पापडच्या काही कामगार आहेत, तुळशीबागमध्ये दुकानदार आहेत, त्यांच्याकडे एखादा दुसरा कामगार, त्यांना आता नोकऱ्या नाही आहेत, अशा आम्ही त्या त्या कार्यकर्त्यांच्या मार्फत काही माणसं सिलेक्ट केली आणि अशा प्रकारचे कार्ड तयार केले की त्यांनी शिफारस करायची आणि त्यांनी शिफारस करणारी आणि गणेश भक्ताचं नाव, म्हणजे जेनुइन माणसालाच त्या मूर्ती जातील असं आम्ही केलं। अशा 221 मूर्ती आज आम्ही या ठिकाणी ठेवलेल्या, आज दिवसभरामध्ये आम्ही देणार आहोत। पोलीस खात्यातील लोहकरे साहेब आज या ठिकाणी आले होते सकाळी, त्यांच्या हस्ते पहिल्यांदा पोलिसांना वाटप केलं आणि आज दिवसभर आता लोक येऊन जातील। नक्कीच आपण पाहतो की याला चांगला प्रतिसाद देखील मिळतो। आपल्यासोबत अन्य काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत नेमकं दिवसभरात त्यांना काय कसा प्रतिसाद मिळालाय, कशा पद्धतीनं लोकांनी प्रतिसाद दाखवला, किती आतापर्यंत गणेश मूर्तींचं वाटप झालं? आतापर्यंत जवळजवळ 50 ते 60 मूर्त्यांचं वाटप झालेलं आहे। सकाळी लोकरे साहेबांनी जे उद्घाटन केलं त्यापासून जे आता 50-60 मूर्त्या गेल्यात आणि लोकांचा चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे। कॅमेरामन निकेतन सोबत मी ज्ञानेश्वर चौथमल, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।